सन सोळाशे सहासष्ट साली छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून सई सलामत परत महाराष्ट्रात आले आणि सगळ्या स्वराज्यात आनंद पसरला अंताजी तर क्षणांची वाट जवळपास वर्षा दीड वर्षांपासून पाहत होते त्यांचं स्वराज्याच्या लष्करात भरती होण्याचं स्वप्न अगोदर मुघलांच्या मिर्जा राजा जयसिंगांच्या दखन मोहिमेमुळं आणि त्यानंतर महाराजांच्या आग्रा प्रवासामुळं चांगलंच एक दीड वर्ष लांबणीवर पडलेलं होतं त्या काळात म्हाळूजी रावही अत्यंत व्यस्त होते त्यामुळे जहागिरीच्या सगळ्या कारभाराची जबाबदारी पाहत होते जोपर्यंत लष्करात भरती होत नाही तोपर्यंत लग्न करायची संताजींची इच्छा नव्हती त्या काळात दहा बारा वर्ष हे मुलाच्या लग्नाचं वय पण आता संताजी एकोणावीस वीस वर्षांचे झाले होते तरीही अजून अविवाहितच होते महाराजांपाठोपाठ शंभू राजेही सुटून महाराष्ट्रात परत आले आणि स्वराज्याच्या प्रत्येक गावात दिवाळी साजरी केली गेली माळोजीराव शंभूराजेंच्या सोबतच्या पथकात होते शंभूराजेंना मार्गदर्शन करण्याची आणि त्यांचं संरक्षण करण्याची महत्वपूर्ण कामगिरी शिवरायांनी माळोजी राजेंच्या खांद्यावर सोपवलेली होती महाराजांनी आता एक शांततेचा तह केला होता महाराज जरा निवांत होते आणि मग राजगडावर म्हाळोजीरावांनी संताजीला लष्करात घेण्याबद्दल महाराजांकडे शब्द टाकला त्याच वेळी आऊसाहेबांनीही धनसिंग उर्फ धनाजी जाधवराव यांच्यासाठी शिवबांकडे शब्द टाकलेला होता धनाजी आणि संताजी या दोघांच्याही कौशल्याची कीर्ती महाराजांच्या कानावर आलीच होती या दोन तरण्या पोरांचं कसब मैदानातच पहावं असं त्यांच्या मनात होत महाराजांनी माळोजीरावांना संताजींना राजगडावर बोलवून घेण्यासाठी सांगितलं खुशीनं दौडतच संताजी राजगडावर आले या दोघांच्याही तलवारबाजीची कीर्ती अगोदरच पसरलेली होती म्हणून परीक्षेच्या दिवशी खचून गर्दी जमलेली होती तस त्या दिवशी इतर अनेक जणांचीही परीक्षा होणार होती पण ह्या दोघांकडे सगळ्यांचं विशेष लक्ष होत दोघही महाराजांच्या नात्यातले आणि विशेष जवळचे होते पण स्वराज्यात नात्यापेक्षा कौशल्याला किंमत होती प्रत्यक्ष आऊ साहेबांचा किंवा म्हाळोजी राजेंचाही वशिला इथं चालणार नव्हता तर मर्दाचं मैदानातलं कसबच कामी येणार होतं हे स्वराज्य होतं सकाळीच परीक्षेला सुरुवात झाली घोडाफेक भालाफेक फेक, भाला फेक बंदूकबाजी पट्टा फिरवणं आणि शेवटी फिरंगबाजी म्हणजे द्वंद्व तलवारबाजी होणार होती संताजी आणि धनाजींनी घोडाफेक करून सगळ्यांची मन जिंकली धावत्या घोड्यावरच्या त्यांच्या अनेक कसरती पाहून लोकांनी तोंडाचा आच वाचला टाळ्यांचा कडकडाट होत होता शिट्ट्या आणि अरोळ्यांनी मैदान गाजलेलं होतं दोघांची ही भाला फेक एकदम अचूक होती बंदुकांचा नेमही बरोबर होता बंदुकीच्या दाखवले दांडपट्ट्यांनी लिंबू ही, ही फटाफट मारून दाखवले आता सगळ्या मैदानाला उत्सुकता होती या दोघांच्याही द्वंद्व युद्धाची हातात तलवारी घेऊन हे पठ्ठे एकमेकांशी कसं लढतात हे बघण्याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली होती आणि पोलादी फिरंग घेऊन तलवारबाजी साठी धनाजी जाधवराव आणि संताजी गोरपडे एकमेकांच्या समोर उभे राहिले तलवार ढाल रोखून त्यांनी सावध पवित्रे घेतले दोन जवान ढाणे वाघ एकमेकांसमोर उभे होते संताजी पिळदार बलदंड शरीराचे गवाळ वर्णाचे आणि करारी चेहऱ्याचे होते तर धनाजी म्हणजे देवगिरी यादव वंशाचा राजे लखुजी जाधवरावांचा प्रत्यक्ष वंशज लखुजी जाधवरावांचा हा खापर पण संताजींपेक्षा दोन एक वर्षांनी लहान पण काटक पिळदार शरीराचे होते त्यांच्या शांत खंबीर चेहऱ्यावरून त्यांच्या मनात काय चाललंय हे ओळखता येणं अशक्यच धनाजी लखोजी जाधवरावांचा दौलताबादच्या किल्ल्यात त्यांच्या मुलांसह अचलोजी आणि नातू यशवंतराव यांच्यासह खून पाडला गेला लखोजी जाधवरावांचे भाऊ म्हणजे जिजाऊ महासाहेबांचे चुलते भुजी जाधवराव आपल्या कुटुंबियांसह जीव वाचून शहाजी राजे आणि जिजाऊ साहेबांच्या आश्रयाला आले जिजाऊंनी आपला मायेचा राजांसोबतच गेले होते घोरपडे आणि संताजी जाधवरावांची खूप चांगली मैत्री होती तेव्हा सोळाशे चोपन्न सालच्या कनकगिरीच्या वेढ्यावेळी थोरले संभाजीराजे वीरगतीला प्राप्त झाले तेव्हा थोरल्या संभाजी राजांचं रक्षण करता करता संताजी जाधवरावही धारातीर्थी पडलेले होते जेव्हा म्हाळूजीराव घोरपडे त्यानंतर दख्खन मध्ये परत आले शिवरायांच्या स्वराज्याला येऊन मिळाले तेव्हा संताजी जाधवरावांचे पुत्र शंभूसिंग जाधवराव म्हणजे धनाजींचे वडीलही स्वराज्यात शिवरायांकडे आले जेव्हा शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून विशाळगडाकडे गेले होते झालेल्या लढाईत शंभूसिंग जाधवराव बाजी प्रभू खांद्याला खांदा लावून लढले होते आणि त्या पावनखिंडीतच त्यांना वीरगती प्राप्त झाली होती अशा पराक्रमी शंभूसिंगांचा हा तरुण पुत्र होता धनसिंग उर्फ धनाजी जाधवराव लढाईचे सावध पवित्रे घेतलेल्या एकमेकांकडे रोखून पाहणाऱ्या या दोन तरुणांना पंचांनी इशारा केला आणि हे दोन तरुण वाघ हिरहिरनं एकमेकांवर तुटून पडले लोक तोंडाचा आव असून हे अद्भुत द्वंद्व पाहत होते त्या दोघांवर नजर ठरत नव्हती विजेच्या चपळाईनं ते पवित्रे घेत होते डाव प्रतिदाव टाकत होते लोकांच्या हृदयाचे टोके चुकत होते त्यांच्या तलवारीतून जणू ठिणग्याच बाहेर पडत होत्या हे दोन तरुण मर्दाना वाघ म्हणजे स्वराज्याचं भविष्य होतं बराच वेळ या दोघांचं द्वंद्व रंगलं दोघं घामानं डबडबून गेले होते पण त्यातला एकही माघार घ्यायला तयार नव्हता हार मानायला तयार नव्हता आता हा छत्रपती शिवाजी महाराज ते द्वंद्व पाहून मोठ्या समाधानानं मान डोलावत होते कुणीही माघार घ्यायला तयारच नव्हतं शेवटी महाराजांनीच ती लढाई थांबवली आणि दोघांनाही कौल दिला बक्षिस दिली संताजी आणि धोनाजी जाधवांचं तलवारबाजीचं ते द्वंद्व पाहून लोकांच्या डोळ्याचं अक्षरशः पारणं फिटलं होतं या दोघांनाही घोडेस्वारी फौजेत दाखल करून घेण्यात आलं या दोन्ही पोरांना अतिशय आनंद झाला त्यांचं स्वप्न सार्थक झालं होतं संताजींना म्हाळोजीरावांच्या शंभूराजांच्या दिमतीच्या पथकात भरती केलं गेलं तर धनाजींना पेशवा मोरेश्वर पिंगळींच्या पथकात भरती करण्यात आलं संताजी आपल्या वडिलांसोबत म्हाळोजीरावांसोबत संभाजी राजांच्या बरोबर औरंगाबाद गेले होते त्यांच्या सोबत पाच हजारांची फौज घेऊन प्रतापराव गुजरही होते एकदा औरंगाबादला रुजू असतानाच म्हाळोजीरावांची रजा मंजूर झाली आणि त्यांनी संताजींचं लग्न ठरवलं संताजी आणि त्यांचे बंधू बहिरजी मालोजी आणि शाबाजी ह्या चौघांची लग्न एकाच मांडवात आली संताजींच्या पत्नीच्या बाबतीत दोन विलक्षण योगायोग शिवाजी महाराजांशी जुळत होते संताजींची घरातली होती आणि तिचंही नाव सोयराबाईच दुसरा विलक्षण योगायोग म्हणजे संताजींच्या पत्नीच्या सोयराबाईंच्या एका चुलत बंधूंचं नावही हंबीरराव मोहिते सरलष्कर दुसरे असं होत हे हंबीरराव मोहिते वेगळे आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते वेगळे हे श्रोत्यांनी लक्षात घ्यावं संताजींच्या आई साहेब उमाबाईंनी कोकणातून आलेल्या एका ब्राह्मण विधवा श्रीला आणि तिचा सहा सात वर्षांचा मुलगा नारायण महादेव वरवडेकर जोशी यांना आपल्या घरी आश्रय दिला होता या नारायण महादेवचं संताजींवर फार प्रेम होतं संताजींनाही या मुलाचा फार लढा होता ते अगदी स्वतःच्या मुलासारखं नारायण महादेववर प्रेम करायचे नारायण महादेवासाठी संताजी एक आदर्श होते हे ब्राह्मणाचं पोर फक्त जातीनंच ब्राह्मण होतं नाहीतर त्याचं राहणीमान बोलणं चालणं सगळं अगदी मराठा सरदारांसारखंच होतं वयाच्या सातव्या आठव्या वर्षीच नारो महादेव घोडदोड करायला शिकला आणि तलवार चालवायला शिकला होता विलक्षण चलाक आणि पराक्रमी होता पुढे ह्या नारो महादेवचा आणखीन संदर्भ येईलच प्रसिद्ध लेखक नादो तामणकर यांनी ह्या पराक्रमी नारो महादेवावर एक पूर्ण कादंबरीच लिहिलेली आहे लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतर संताजी परत माळोजी राजेंसोबत औरंगाबाद ला गेले शंभू राजेंचही संताजींवर विशेष प्रेम होत नंतर लवकरच महाराजांनी औरंगजेब सोबतचा शांततेचा तह मोडला संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या छावणीतून पळ काढला कोंढाणा किल्ला जिंकून महाराजांनी स्वतःच मुघलांसोबतचा तह मोडला होता आणि लढाईला तोंड फोडलं होतं आणि सगळ्या स्वराज्यात मोहिमांची धामधूम उडाली संताजींच्या अगदी मनासारखंच घडलं होतं रोज नव्या गोष्टी राजकारण पोर सौदा संताजींना शिकायला मिळत होत्या संताजींनी त्यानंतर स्वराज्याच्या अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला पण त्यावेळी संताजी आणि धनाजी हे साधे घोडेस्वार सैनिक होते नेतृत्वाच्या रांगेतले चौथ्या किंवा पाचव्या फळीतले शिलेदार होते पोर सौदा होते त्यामुळे त्यांनी फार पराक्रम गाजवला असला तरी इतिहासात आपल्याला त्यांची नोंद नों नों प्रकर्षाने आढळत नाही संताजींचा समावेश सुरतेच्या लुटीतही होता साल्हेरीची जी प्रसिद्ध लढाई झाली तिच्यातही संताजींचा सहभाग होता या लढाईतही त्यांनी चांगली तलवार गाजवली

त्यावर्षी राज्याभिषेक वेळी झालेल्या शस्त्रास्त्र स्पर्धा परीक्षांच्या वेळी प्रत्येक शस्त्र परीक्षेत संताजी अव्वल ठरले त्यांचं प्रत्येक हत्यार चालवण्याचं कसब पाहून सगळ्यांच्या तोंडाचा असलेला होता महाराजांनी तर स्वतः होऊन सोन्याचं कड संताजींच्या हातात चढवलं होतं हंबीररावांनी माळुजीरावांकडून संताजींना आपल्या पथकात मागून घेतलं माळूजीरावांनीही मग आनंदानं आपल्या मुलाला हंबीरराव मोहितेंच्या हाताशी दिलं या <muchita> रत्नाला पुढे ठेवून त्याची आजमाईश करायची ठरवली त्याच्यातलं पाणी जोखायचं ठरवलं महाराजांच्या राज्याभिषेकाला कोट्यावधीचा खर्च औरंगजेबाकडूनच वसूल करण्याचं ठरलं आणि मग हंबीरराव मोहिते बागलान खानदेश अहमदाबाद बुर्हाणपूर जालना सिंदखेड अशा मुघलांच्या सगळ्या बाजारपेठा लुटून आणण्यासाठी मुलुकगिरीला निघाले अहमदाबाद खानदेश लुटून बुराणपूर वर त्यांनी छापा टाकला नंतर जालना सिंदेड कडे गेले सोबत घेऊन पाठलाग केला तेव्हा संताजींना तुकडीवर दिलेर खानाला रोखण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली आणि स्वतः लूट घेऊन रायगडाकडे निघाले दिलेर खानाला रोखताना संताजींची तलवार अशी काही घुमली की सगळ्यांचे डोळेच दिपले संताजींनी पराक्रमाची शर्त करून एका खिंडीत दिलेर खानाची सगळी फौज रोखून धरली आपल्यावर सोपवलेली कामगिरी संताजींनी एकदम चोख पार पाडली होती सेनापती हंबीरराव मोहिते त्यांच्या कामगिरीवर फारच झाले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे संताजींची शिफारस केली मग महाराजांनी संताजींना स्वरापासून जुमलेदार ह्या पदावर बढती दिली पंचवीस घोडेस्वरांवर एक हवालदार आणि पाच हवालदारांवर एक जुमलेदार अशी स्वराज्याच्या सैनिकांची रचना होती म्हणजे आता संताजींच्या ताब्यात सव्वाशे स्वारांची छोटीशी तुकडी होती तसं पाहिलं तर दीड लाखांच्या स्वराज्याच्या फौजेत हे पद म्हणजे काही फार मोठं होतं असं नाही पण काही कमी महत्वाचं होतं असंही नाही कारण ज्यावेळी हंसाजी मोहिते उर्फ हंबीरराव मोहिते यांची सेनापती या पदावर नेमणूक झाली होती त्यावेळी तेही एक साधे जुमलेदारच होते सव्वाशे स्वार ते दीड लाख स्वार ही झेप एका झटक्यात घेणं फक्त स्वराज्यातच शक्य होतं आणि ह्या वेळेपर्यंत धनसिंग जाधवराव साधे हवालदारही नव्हते त्यांना थेट जुमलेदारी नंतर सन सोळाशे सत्याहत्तर साली मिळाली हे सोळाशे चौऱ्याहत्तर साल संताजींसाठी फारच भाग्याचं ठरलं ह्याच वर्षी संताजींना पुत्र रत्नाचीही प्राप्ती झाली मुलाचं नाव राणोजी असं ठेवलं गेलं सन सोळाशे सत्याहत्तर साली हंबीर रावांनी मियाना बंधूं विरुद्धची मोहीम हाती घेतली जेदे आणि या मोहिमेत आघाडीवर होती धनाजी जाधवही या लढाईत होते पण दुर्दैवानं नागोजी जेदे या लढाईत वीरगतीला प्राप्त झाले पण कोप्पळच्या लढाईत प्रचंड यश मिळालं संताजी घोरपडे त्यांचे बंधू बहिरजी घोरपडे मालोजी घोरपडे आणि धनसिंग जाधवरावांनी आपल्या पराक्रमाची शर्त केली याच लढाईतल्या विजयामुळं धनाजी जाधव रावांना दहा वर्षांच्या सेवेनंतर प्रथम बढती मिळून ते जुमलेदारी पदावर गेले हंबीरराव मोहितेंनी या मोहिमेनंतर संताजींची बढती करून त्यांची सव्वाशेची जुमलेदारी वाढवून ती पाचशेची जुमलेदारी करावी अशी शिफारस महाराजांकडे स्वतः केली होती पण का कुणास ठाऊक महाराजांनी ती शिफारस यावेळी नामंजूर केली आणि संताजींकडे सव्वाशेची जुमलेदारी ह्यावेळी राहिली यानंतरच्या पुढच्या दोन वर्षांमध्ये संताजींनी अनेक मोहिमा गाजवल्या आणि महाराजांनी हळूहळू त्यांच्याकडे नेतृत्व द्यायला सुरुवात केली होती यानंतर संपूर्ण कर्नाटक मोहिमेत संताजींनी पराक्रमाची शर्त केली नेत्रदीपक कामगिरी केली महाराजही संताजींवर फार खुश होते ते संताजींना कुठलं तरी मोठं पद देण्याच्या विचारात होते पण तेवढ्यात संताजींच्या आयुष्यातली एक सगळ्यात मोठी लष्करी चूक सन सोळाशे एकोणऐंशी साली घडली संताजींच्या या चुकीमुळं संताजींचं आयुष्यच बदलून गेलं चुकीमुळं संताजींच्या लष्करी कारकिर्दीलाही बऱ्याच काळ धक्का बसला होता स्वतः छत्रपती शिवाजी महाराज संताजींवर भयंकर नाराज झाले होते झालं असं महाराजांच्या आयुष्यातली सगळ्यात शेवटची मोठी मोहीम होती ती नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशी ची जालना मोहीम या मोहिमेत वीस हजार घोडदळासह स्वतः महाराज सामील होते जालना लुटल्यानंतर औरंगाबाद वरून मोठं लष्कर तातडीनं निघालं हे लष्कर पोहोचण्या अगोदर रणमस्त खान नावाचा एक मुघल सरदार चपलाईन पाठलाग करू लागला महाराजांनी पिछाडीचं रक्षण करण्याची जबाबदारी शिधोजी राजे निंबाळकरांकडे दिली हरोलीच्या पाच हजार स्वारांना घेऊन सिद्धोजी निंबाळकर माग थांबले आणि महाराज पुढे निघाले फक्त लुटुपुटूची लढाई करून काही काळ काढणे एवढीच कामगिरी ह्या पाच हजार स्वारांकडे होती निंबाळकरांनी नेतृत्वाची जबाबदारी संताजी घोरपडे आणि मोरे या दोन तरण्या उमद्या सरदारांकडे दिली मानाजी मोरे आणि संताजी घोरपडे दोघही नौखे पराक्रम दाखवायला उतावळे गरम रक्ताचे आणि तापट स्वभावाचे त्यांना शिवाजी महाराजांचे असे स्पष्ट आदेश होते की फक्त लुटुपुटूची लढाई करा आणि नंतर हुल देऊन लढाईच्या आदेशाकडे दुर्लक्ष केलं निंबाळकरांनीही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण हे गरम रक्ताचे तरुण त्यांचा आदेश जुगारून रणमस्त खानाला सरळ अंगावर घेऊन त्याच्याशी झुंजत बसले आणि तेवढ्यात औरंगाबादवरून येणारी प्रचंड मोठी फौज रणमस्त खानाच्या मदतीला आली आणि सगळ्याच पिछाडीच्या पाच हजार घोडेस्वारांचा जीव अडचणीत आला महाराजांना माघारी वळून त्यांच्या मदतीला यावं लागलं आणि या भयंकर युद्धात मानाजी मोरे आणि संताजी घोरपडे या दोघा सरदारांच्या बेशिस्त वागणुकीमुळं महाराजांना फार जबरदस्त पराभव स्वीकारावा लागला त्यावेळी स्वराज्याचे चार हजार घोडेस्वार वीरगतीला पावले आणखी हजारोही जखमी झाले स्वतः पंच हजारी सरदार सिदोजी निंबाळकर धारातीर्थी पडले होते महाराजांनाही स्वतःचा जीव वाचून माघार घ्यावी लागली हट्टागडाचा आश्रय महाराजांना घ्यावा लागला मिळालेली जवळपास सगळी लूट रस्त्यातच फेकून द्यावी लागली या घटनेमुळे महाराज संताजींवर आणि मानाजी मोरेंवर इतके भयंकर संतापले होते की त्यांनी त्या दोघांनाही सक्तीच्या रजेवर पाठवून दिलं मुजऱ्याला यायला आणि तोंड दाखवायलाही मनाई केली संताजी घोरपडे आणि मानाजी मोरे फारच खजील झाले होते स्वतःला अपराधी समजू लागले होते आपल्या छोट्याशा उतावळेपणाचा बेशिस्तीचा वाईट परिणाम संपूर्ण लष्कराला मोहिमेला भोगावा लागला नुसता पराक्रम असून उपयोग नाही शिस्त आणि आदेशाचं पालन अत्यंत महत्त्वाची बाब असते हे त्यांना कळून चुकलं होतं या प्रसंगातून ह्या दोघांनीही चांगलाच धडा घेतला नंतर हे दोघंही अत्यंत करड्या शिस्तीचे लष्करी अधिकारी म्हणून नंतर उदयाला आले एखाद्याची एक छोटीशी चूकही संपूर्ण लष्कराला गोत्यात आणू शकते हे जाणून त्या दिवसानंतरचे संताजी पूर्णपणे वेगळे होते एक शांत संयमी कडव्या शिस्तीचे लष्करी अधिकारी बनले होते विशेष म्हणजे हे दोघही संताजी घोरपडे आणि मानाजी मोरे नंतर स्वराज्याचे सरसेनापती बनले होते शिवाजी महाराजांचा संताप आणि नाराजगी ही लोकांचं आयुष्य बदलून टाकत होती यानंतर मात्र संताजींनी आपल्या पूर्ण आयुष्यात लष्करी शिस्तीचं अगदी काटेकोरपणे पालन केलं दुर्दैवानं या घटनेनंतर शिवाजी महाराजांची माफी मागण्याची किंवा मनधरणी करण्याची संधीही संताजींना मिळालीच नाही त्यानंतर चारच महिन्यात महाराजांचं दुर्दैवी निधन झालं संताजींचे वडील माळोजीराव घोरपडे यावेळी पन्हाळ्याच्या सरनोबतीत होते संभाजी महाराजांनी संताजींना पन्हाळ्यावर बोलावून घेतलं संताजी बहिरजी आणि मालोजी हे तिघ बंधू पन्हाळ्यावर दाखल झाले संभाजी महाराजांच्या बाजूने घोरपडे बंधू ठाम उभे राहिले रायगडवरच्या कारभारी मंडळींचं कट कारस्थान उधळून लावण्यासाठी घोरपडे बंधूंची शंभूराजेंना फार मोलाची मदत झाली सरसेनापती हंबीराव मोहिते यांचा संताजींवर फार जीव होता संभाजी महाराजांनी गादी सांभाळल्यानंतर लगेचच बुर्हाणपूरची मोहीम जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी ला काढली या मोहिमेतही संताजींनी फार तलवार गाजवली नंतर त्याच वर्षी ऑक्टोबर सोळाशे एक्क्याऐंशी च्या महिन्यात छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यातल्या बऱ्याच कटवाल्यांना देहदंड देऊन स्वराज्यातला गृहकल बऱ्यापैकी शांत करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी कर्नाटक प्रांत सुरक्षित करण्याची जबाबदारी संभाजी महाराजांनी संताजींच्या खांद्यावर सोपवली आणि पुढचे तब्बल सहा सात वर्षे संताजी कर्नाटकातच होते त्यांना स्वराज्याच्या लष्करात आता बरच मानाचं स्थान प्राप्त झालं होतं संताजींचे हे पुढचे सहा सात वर्ष अत्यंत धामधुमीत गेले त्यांचा गनिमी कावा ह्या काळात अगदी ताऊन सुलाखून निघाला करड्या शिस्तीचे संताजी आपल्या शिस्तबद्ध दलासाठी प्रसिद्ध होते लष्कराची शिस्त मोडणाऱ्याला संताजी फार कठोर शिक्षा द्यायचे म्हणून त्यांच्या फौजेत शिस्तीचा दरारा होता संताजी आपल्या फौजेला कधीही स्वस्त बसू देत नव्हते त्यांच्यामध्ये आळस कधीही चढू देत नव्हते संताजी रोज स्वतः कठोर अंग मेहनत करायचे आणि सगळ्या सैन्याकडून सुद्धा करून घ्यायचे त्यामुळे संताजींचं सगळं सैन्य दल काटक चपळ वेगवान धाडसी आणि शिस्तबद्ध असायचं हुशार संताजींनी आपल्या दलात अनेक नवे बदल ह्या काळात केले होते जवळपास हजार एक कर्नाटकी निष्णात बंदूकबाज त्यांनी नव्यानं भरती करून घेतले संताजींचा मुलगा राणोजी आता तरुण होत होता तोही आपल्या बापासारखाच होता संताजींचे बंधू मालोजी आणि मामे बंधू विठवजी चव्हाण हेही आता संताजींच्या तालमीत तयार होत होते संताजींचे सावत्र बंधू शाबाजी संताजींचे पुतणेही भलतेच शूर होते संताजींच्या आश्रयाला असणारा वरवडेकर जोशी ब्राह्मण तर संताजींना आपल्या वडिलांच्याच जागी मानायचा संताजींसारखीच त्याची ही तलवारबाजी होती संताजींसारखाच त्याचाही कावा होता त्याला प्रति संताजी म्हणूनच लोक ओळखायचे एक दिवस नारो महादेवानं संताजींकडे असा हट्ट धरला की संताजींनी त्याला पुत्र म्हणून नामनिधान द्यावं त्याचं वरवडेकर जोशी हे आडनाव बदलून घोरपडे असं आडनाव द्यावं मग संताजींनी त्याच्या प्रेमापोटी एक कार्यक्रम आयोजित केला त्याच्या नावानं दत्तक विधान केलं त्याला स्वतःचा दत्तक पुत्र मानून आपल्या पाटीलकीच्या परंपरागत गावांपैकी मिरजची आणि इचलकरंजीची सरदेशमुखी दिली नारो महादेव वरवडेकर जोशी आता नारायण घोरपडे बनला आणि या संताजीच्या दत्तक पुत्राने संताजीच्या एका मुलाचं कर्तव्य शेवटपर्यंत निभावलं ज्यावेळी संताजींच्या हत्येनंतर घोरपडे कुटुंबियांची दुर्वस्था झाली होती त्यावेळी ह्याच नारायण संताजींच्या कुटुंबाचा मुख्य आधारवड होऊन रक्षण केलं नारो महादेवनच संताजींच्या दुसऱ्या मुलाला पुन्हा स्वराज्याचा सरसेनापती बनवलं ते प्रकरण मी तुम्हाला नंतर पुढे सांगेनच संताजींनी शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन स्वतःची एक स्वतंत्र गुप्तहेर यंत्रणा कर्नाटकात तयार केली होती त्यांचे जीवलग मित्र धनगरांची पोर कोकणोबा आणि हरकोबा म्हणजे संतांजींचे डोळे आणि कान होते पंडित घनश्याम राम म्हणजे हरहन्नरी चलाक माणूस कधी तलवारही हाती घ्यायचा कधी हेरगिरी करायचा आणि उरलेल्या वेळात लेखणी हाती घ्यायचा पंडित घनश्याम राम हा एक उत्तर भारतातला ब्राह्मण होता त्याचे वडील म्हाळोजीरावांच्या आश्रयाला आले होते संताजी कर्नाटकाच्या मोहिमेवर होते कर्नाटकातून भरभरून महसूल गोळा करून ते रायगडावर नियमित पाठीत होते संताजींवर शंभूराजांचा फार विश्वास होता जिंजीचा मुलूक संभाजी राजांनी आपले मेवणे राजे महाडिक यांच्या ताब्यात दिला होता पण आता राजेंची ही नियत फिरल्याची चिन्ह दिसत होती हरजी राजे वेळेवर रायगडाकडे महसूल पाठवत नव्हते म्हणून संभाजी महाराजांनी संताजींना केसो त्रिमल पिंगळे जो मोरोपंत पिंगळे यांचा मुलगा होता त्याच्यासोबत बारा हजारांच्या फौजनीशी पाठवलं होतं संताजींनी कर्नाटकात महापराक्रम गाजवला विजापूर आणि गोवळकोंड्याच्या पाडावानंतर पाळावानंतर हो त्यांनी बराचसा मुलुक तोडून स्वराज्याला जोडला ह्या काळात घडलेला एक गमतीदार किस्सा मी तुम्हाला सांगतो औरंगजेब एकदा स्वतः गोवळकोंड्याच्या मोहिमेत गोवळकोंड्याला वेडा देऊन आपल्या तळात बसला होता तेव्हा संताजींनी मध्यरात्री अचानक खुद्द बादशाहच्या चा तंबूवरच हल्ला केला त्यावेळी संताजींनी आपल्या वेगवान फौजनीशी आघात करून औरंगजेबाच्या छावणीतले त्याचे पाचशे ते सहाशे मुघल सैनिक कापून काढले होते सगळेच अंगरक्षक संताजींनी उडवून टाकले होते मध्ये आलेले अनेक मातब्बर सरदारही कापून टाकले होते औरंगजेब पूर्णपणे उघडा पडला होता औरंगजेबाच्या जवळ संताजी पोहोचू लागले होते पण ऐनवेळी गाजी उद्दीन फिरोज जंग आपल्या फौजनीशी मदतीला धावला आणि औरंगजेबचा जीव थोडक्यात वाचला दक्षिण भारतात स्वराज्याचा फार मोठा विशेष भूमिका होती जुलै मध्ये संताजी कर्नाटकाच्या मोहिमेवरून महाराजांच्या आज्ञेवरून महाराष्ट्रात परत आले डिसेंबर सोळाशे सत्याऐंशी मध्ये झालेल्या वाईच्या युद्धात सरसेनापती हंबीराव मोहितेंना वीरगती प्राप्त झाली आणि सेनापती पद रिक्तच राहिलं होतं स्वतः छत्रपती संभाजी महाराजच सेनापती पदाची ही जबाबदारी पार पाडत होते पन्हाळ्याची सरनोबत ज्यांच्याकडे होती ते संताजींचे वडील शंभूराजेंसाठी पाहत होते तावली ते सोबतच असायचे संताजी ही आता महाराष्ट्रात राहून महाराज सांगतील त्या मोहिमेवर जात होते ऑक्टोबर सोळाशे साली गणोजी शिर्केनं बंडखोरी केली होती त्या बंडखोरीचा बिमोळ करायलाही संताजी सगळ्यात पुढे होते गणोजी शिर्के आपल्या

त्यावेळी एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदच्या दिवशी संभाजी महाराजांवर मुकर्रब खान चालून आला गणोजी शिर्केनं त्याला सगळ्या चोरवाटा दाखवल्या होत्या त्यामुळे महाराजांचा अंदाज फक्त एक दोन प्रहरांनी चुकला तशी महाराजांना खान येत खबर मिळाली होती पण घाटातली एक गुप्त दाखवल्यामुळे महारा त्यावेळी महाराजांसोबत म्हाळोजीराव घोरपडे संताजी घोरपडे बहिरजी घोरपडे विठोजी चव्हाण आणि खंडो बल्लाळ सुद्धा होते पूर्ण संगमेश्वरला विळखा पडलेला होता गनिम संख्येनं फार जास्त होता त्यामुळे स्वतः संभाजी महाराजांनी मुघलां ना हुल देण्यासाठी संताजी बहिरजी विठोजी चव्हाण आणि खंडो बल्लाळांना सांगितलं की तुम्ही पुढे निघा आम्ही मागाहून निसटतो मग महाराजांच्या आज्ञेवरून संताजी विठोजी खंडो बल्लाळ हुल देण्यासाठी बाहेर आले जणू संभाजी महाराजच आपल्या गराड्यात आहे असा भास निर्माण करीत ते रायगडाकडे कर पळाले पण गणोजी शिर्क्यानं अगोदरच या मराठी गनिमी काव्याच्या चा चाली मुकर्रब खानाला चांगल्याच समजावून सांगितल्या होत्या म्हणून मुकरब खानानं त्यांच्या पाटलागावर जाण्याची तजदी सुद्धा घेतली नव्हती मुकरब खानानं ह्या हुल देणाऱ्या पथकाच्या पाठीमाग न लागता संगमेश्वर भोवतीचा आपला विळखा आणखीनच घट्ट केला म्हाळोजीरावांनी आपल्या पराक्रमाची शर्त केली शरीरात प्राण असेपर्यंत संभाजीराजांचं रक्षण करण्यासाठी तलवार चालवली पण ते दुर्दैवानं कामी आले शंभूराजेंना कैद करून नेण्यात आलं त्याचवेळी औरंगजेबानं उत्तरेकडून आजम खानला दक्षिणेकडून मुकरब खानला आणि रायगडाच्या बाजूने इतिखाद खानाला मोठ्या फौजेनिशी स्वराज्यावर पाठवलं दक्षिण भारतातल्या स्वराज्याचा आणि महाराष्ट्रातल्या उत्तर स्वराज्याचा संपर्क औरंगजेबानं तोडला होता स्वराज्याचा श्वास कोडण्यासाठी तीनही बाजूने त्यानं स्वराज्याला अजगरी विळखा घातला होता शंभूराजांना सोडवण्याचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले होते बारा फेब्रुवारीला राजाराम महाराजांचं मंचकारोहण रायगडावर करण्यात आलं अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी वडुबुद्रुक इथं गुढीपाडव्याच्या दिवशी शंभूराजेंची अत्यंत हाल हाल करून आणि यातना देऊन निघृहून हत्या करण्यात आली पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वद ला रायगडाला इथे खानाचा घट्ट विळखा पडला पण त्यावेळी रायगडावर हा निर्णय घेतला गेला की राजपरिवारातल्या सगळ्या लोकांनी एकत्र राहणं ह्यावेळी योग्य नाही म्हणून पाच एप्रिल सोळाशे एकोणनव्वद रोजी राजाराम महाराजांनी रायगड सोडला आणि नंतर वेगवेगळ्या किल्ल्यांचा आश्रय घेत ते अगोदर प्रतापगड आणि नंतर पन्हाळगडाच्या आश्रयाला गेले यावेळी महाराणी येसुबाई आणि युवराज शाहू रायगडावरच अडकलेले होते ज्या दिवशी शंभू राजांची हत्या झाली त्या दिवशीच्या गुढीपाडव्याच्या अमावस्येचा अंधकार अजून अजून गडत होत चाललेला होता स्वराज्यावर औरंगजेबाची हिरवी सावली हळूहळू हल पसरत चालली होती मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या आप प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद